पुण्यामध्ये जनावरकरण तिकडची प्रॉपर्टी आहे. वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी, या सगळ्याबद्दल अधिक अपडेट्स देण्यासाठी. वेदांत, वर्तकनगरमधला हा निलांबरी प्रोजेक्ट आहे. जर आपण बघितलं तर साधारणपणे 24 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि पहिले जे 6 माळे आहेत त्या 6 माळ्यामध्ये प्रत्येकी 4 फ्लॅट, तर 7 ते 24 माळ्यापर्यंत प्रत्येकी 8 फ्लॅट आहेत. यामध्ये 1 BHK त्यासोबतच 2 BHK असे फ्लॅट्स आहेत आणि याची साधारणपणे किंमत बघितली तर 1 BHKची किंमत ही 72 ते 75 लाख, तर 2 BHKची किंमत ही 1 कोटी 20 लाख रुपये आहे. आणि आतमध्ये जर आपण गेलं तर याच निलांबरी प्रोजेक्टमध्ये 1100 फ्लॅट्स होते, ते आता ED ने जप्त केल्याची माहिती आहे. 24व्या माळ्यावर श्रीधर पाटणकर यांचं ऑफिससुद्धा आहे, ते सुद्धा आता बंद आहे. आणि जो प्रोजेक्ट आहे तो श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडचा आहे आणि ज्या इथले जे रहिवासी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मागील 6 महिन्यापासून इथे रहिवासी राहायला आलेले आहेत. 1 वर्षापूर्वी हे प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं आणि काही फ्लॅट्स विकत घेतलेले आहेत, मात्र अजूनही काही जण राहायला आलेले नाही आहेत. जी माहिती मिळालेली आहे, जसं सांगितलं जात आहे की साधारणपणे 30 कोटी रुपये जे शेल कंपनीच्या मालकांकडनं जे पैसे आले होते त्या ते पैशातनं हे 11 फ्लॅट्स घेतले होते आणि ते फ्लॅट्स आता जप्त केलेले आहेत. आणि आता जर आपण सध्या बघितलं तर या ठिकाणी जे रहिवासी आहेत ते कुठे कोणतीही प्रतिक्रिया द्यायला जरी तयार नसले तरी जे 11 फ्लॅट्स आहेत ह्या 24 माळ्यामधले हे 11 फ्लॅट्स आहेत ज्यामध्ये 1 BHK त्यासोबत 2 BHK फ्लॅट्स आहेत ते आता जप्त केल्याची माहिती आहे. मात्र या सगळ्या ED च्या कारवाईनंतर आता श्रीधर पाटणकर यांना कारवाईसाठी बोलवलं जातं का, कारण ज्या ग्रुपकडनं हे पैसे घेण्यात आले होते त्या ग्रुप म्हणजे तो पुष्प ग्रुप त्याचीसुद्धा 6 कोटी 45 लाखाची जी संपत्ती आहे ती सुद्धा जप्त केली आहे, तर इकडे 11 फ्लॅट जप्त केले आहेत. शिवाय आणखी एक मदत सांगायचं म्हणजे याच बिल्डिंगच्या 24व्या माळ्यावर श्रीधर पाटणकर यांचं ऑफिस आहे, मात्र ते ऑफिससुद्धा बंद असल्याची माहिती आहे. आपण स्वतः तिथे जाऊन बघितलं मात्र तिथे कोणीही नाही आहे आणि इथले रहिवासीसुद्धा बोलायला तयार नाही. त्यामुळे आता कारवाईची दिशा ED ची नेमकी काय असेल ते बघावं लागेल. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमीचे